परत त्याला पालवी फोडतो, बरोबर ना? झाले का नाही डॉक्टर? त्यांच्याकडे आहे का काही डिग्री? मग त्यांचं त्याला खाद्य भेटत असतं, पण जेवण त्या झाडाला चांगलं देत असतं. मग पक्षी डॉक्टर पण आहेत, पक्षी झाड पण लावतात. एवढं सुंदर जंगल आहे का तुम्ही लावले का? मम्मी लावले? कोणी लावलं? मग आता बरोबर उत्तर यायला लागले, पक्ष्याने लावलं आहे नाही. मग त्या पक्ष्याला मारायचं का? बरोबर. आणि कचरा कुठं टाकायचा? बर, अजून एक तुम्ही काय करत असता? च्युइंगम खाता. खाता ना च्युइंगम? आपल्याला च्युइंगम चावलं माच 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 मस्त. आणि काय झालं? चुकून गिळून घेतलं. गिळून घेतलं किती रुपयाचं होतं चिंगम? एक रुपयाचं. आता पोटात गेल्यावर ऑपरेशन. किती रुपयाचं होते ऑपरेशन? अरे 50,000 काय, 1,00,000 काय, गेले पाण्यात गेले नाही. ऑपरेशन साठी तेवढा खर्च लागतो, 1 रुपयाचं चिंगम. जर तुम्ही म्हणता आम्ही तर लय हुशार रे बाबा, आम्ही चिंगम खातच नाही. हा, आणि काही जण म्हणतात आम्ही खातो पण आम्ही गिळत नाही. अशी बी विषय आणत ते म्हणतात आम्ही खातो पण गिळत नाही. सर अभिमानानं सांगतात जस काय. बर तुम्ही गिळत नाही ना, मग थुंकता तरी ना खाली? बर, तुम्ही चिंगम थुंकल्यानंतर पक्ष्याला काय वाटत? की हे माझं खाद्यच आहे. त्याला काय वाटत? अळी. थुंकल्यानंतर कसं दिसणार ते? अळीसारखं. पक्षी येते त्यालाच खाऊन टाकते. तुमच्या पोटात गेलं तर काय होते? ऑपरेशन करावं लागते. आता मला सांगा, पक्ष्याच्या पोटात गेल्यावर कोण ऑपरेशन करते? मग कोणीच नाही करत. मग मरते का नाही? मग चिंगम नाही खाल्लं तर चांगले का नाही? खाल्लं नाही तर तुम्हालाही त्रास नाही, त्या पक्ष्यालाही त्रास नाही, निसर्गाला पण नाही. तुम्हाला सांगतो एक मजा, म्हणजे कसं माहितीये का, एक मुलगा होता तुमच्या सारखा खुडकर, ते काय करायचा माहिती का, रोज चिंगम खायचा. एके दिवस त्याने चिंगम खाल्लं, काय केलं, बेंचला नेऊन चिपकवलं. काय मग तिथे जाऊन एक मुलगी बसली, मस्त तिचे केस लांब लांब होते काय, आणि बसली त्या बेंचवर, आणि तिने डोकं टेकवलं असं. काय विचार करत होती काय म्हणजे, आणि ते चिंबंग चिंगम चिटकलं डोक्याले आहे ना, चिपकलं. मग ती घरी गेली रडत रडत, पप्पांना सांगितलं, मम्मीला सांगितलं, डॉक्टरला सांगितलं, चिंगम काय निघत ना. मग शेवटी पर्याय काय घेतला माहित आहे का? घेतला वस्त्रा आणि टकलत करून टाकलं. आवडेल का? मग एक रुपयाच्या चिंगम मुळे सगळं टक्कल झालं. मग चिंगम खातो चांगलंय का नाही? नाही ना. पक्षी वाचवायचे का नाही? वाघाले वाचवायचे का नाही? आपल्या घरात जास्त पैसे पाहिजे असतील तर वाघ वाचला पाहिजे. तो नॅशनल अॅनिमल आहे, सगळे जग आपल्याकडे बघतं. फक्त ताडोबाकडं सगळ्यात जास्त वाघ कुठे येतात? ताडोबाकडे. आणि आपणच करंट लावून द्याले मारून टाकतो है ना. अजिबात करंट लावायचा. कोणता करंट लावायचा? सौर ऊर्जेचा. तुम्ही डायरेक्ट खंब्याचा करंट लावला तर तुम्हालाही धोका आहे आणि त्या वाघालाही धोका आहे. बरेच लोक काय करतात माहितीये, मोठे बाबा वाघाने आमच्या गाईला मारून टाकलं की जाऊन त्या गाईवरती विष टाकतात है ना, औषध, जेणेकरून ती जे कोणतं जनावर येऊन खाईल ते बी मरून जात आहे ना. अरे पण हे निसर्गातले प्राणी आपले सगळ्यात जास्त जवळचे तेच पैसा देत आहेत आजकाल. म्हणून त्या प्राण्यांना मारायचं नाही, औषध कुठल्या प्राण्यावर टाकायचं नाही. तुम्हाला कुठे काय बाधा आली, आपले कर्मचारी आहेत, जाऊन तिथं अर्ज सादर करा की बाबा आमचं हे जनावर खाल्ले त्याचे पैसे देतात. जर तुमचं कोणतं खाद्य म्हणजे धान जरी खाल्लं असेल त्याचा अर्ज केला तरी पैसे देतात. मग त्या वाघाले मारायची गरज आहे का? मारणार का? वाचवणार ना? आपलं एवढं सुंदर ताडोबा आहे, मग त्या ताडोबाला जागृत ठेवण्याचं काम आपलंच आहे का नाही? असा आमचा कार्यक्रम असतो. जर तुम्हाला सगळ्यात छोटा आवाज कोणाचा आहे सांगा बरं? चिमणीचा. मुंगीचा आहे ना? मुंगीचा आवाज ऐकलाय का कोणी? बर, ऐकवतो बघा मुंगीचा आवाज. झाला परत ऐकव का? मुंगीचा आवाज झाला. बर, मच्छरचा जरा मोठा कसा? त्यानंतरचा आवाज भोंगूर. असंच करते ना. असा आवाज करते.
आता मला सांगा माझ्याकडे चेन आहे का? जॅकेट आहे? दिसते का कोणाले? तुला दिसते का जॅकेट? नाही ना, आहे का? नाही आहे. कोण आहे? दिसलं का पुढे? कुठे? नाही आहे. आहे का? नाही कशाचा? चैनचा. आहे का? नाही. आवाज आहे का? नाही. छान. त्यानंतरचा तुम्हाला आवडीचा आवाज सांगतो. माझ्याकडे तसंच आता जॅकेट दिसत नाही कुणालेच, हो ना? माझ्याकडे गिटार पण आहे, दिसते का? इव्हन तुम्हाला सांगतो माझ्याकडे, तुम्हाला मोटू पतलू आवडते का? मोटू कसा बोलते मग? असा ए मोटू पतलू का दीदी? मोटू पतलू आवडते तुला? अरे पतलू क्या बताओ यार, खाली बात. अजून ते त्यातला जॉन असतो ना छोटा वाला, ते बघा कविता कछड मोटार पतलू पाकड. म्हणतो अजून एक असतो चिंगम, है ना? कसा करतो चिंगम? अय्यमा चिंगम चिंगम चिंगम.